नमस्कार। स्टैंडर्ड 9 मैथमेटिक्स पार्ट 1 चैप्टर नंबर 3 पॉलिनोमियल्स बहुपदी। मागील वीडियो मध्ये आपण प्रैक्टिस शीट 3.6 चालू केलेला आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे। त्यामध्ये आपण क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स के फॅक्टर्स आपण पाहिलेले आहेत, त्यामध्ये 6 उदाहरण आपण सोडवलेले आहेत। आज आपल्याला त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन, तो सुद्धा फॅक्टरायझेशनच आहे। फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला, ते कोणते आणि कोणत्या पॉलिनॉमियल दिले पाहू आपण। क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2, फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल। पहिले बघा, फर्स्ट ही पॉलिनॉमियल आपल्याला दिलेली आहे, ही पॉलिनॉमियल दिलेली आहे, या पॉलिनॉमियलचे फॅक्टर पाडा। बघा कशा स्वरूपात दिली पॉलिनॉमियल। इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एट, इन सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 12। बघा, सहज असं बघितलं तर ह्याचं फॅक्टर पाडणं जरा कठीण जातं आपल्याला। म्हणून आपण काय करू, या ठिकाणी बघा, हे सोल्युशन, ही दिस इज द गिव्हन पॉलिनॉमियल। त्याच्यात काय करू, हा पहिला ब्रॅकेट जरा ऑब्झर्व करा, जरा एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट, या ब्रॅकेटमध्ये सुद्धा एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे, या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे, या ठिकाणी सुद्धा एक्स स्क्वेअर मायनस एक्स। आपण काय करू, याबद्दल काहीतरी आपण मानू, आपण ॲज्युम करू, एक्स स्क्वेअर मायनस एक्स बद्दल आपण काहीतरी मानू आणि ते या ठिकाणी ठेवू। मी एक्स स्क्वेअर मायनस एक्स बद्दल ए मानतो, स्मॉल ए मीटर, ए स्क्वेअर होईल म्हणून इज इक्वल, ह्या एक्स स्क्वेअर मायनस एक्स बद्दल काय म्हणला, ए मानला, तर ए स्क्वेअर मायनस एट, हा एक्स स्क्वेअर मायनस एक्स बद्दल काय मानला, ए एट ए प्लस 12। काय केलं रे, सबस्टिट्यूटिंग एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू ए, मग ते मिळालेलं आहे। आता हे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल मिळाले आपल्याला, आता आम्हाला सोडवायला सोपं झालं, सोडवायला आपल्याला जमते। आता ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये फर्स्ट टर्मचा कोएफिशिएंट किती आहे रे, 1, आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे, 12, 1 इंटू 12 किती आलं, 12। आता अशा दोन नंबर शोधा की त्यांचं मल्टिप्लिकेशन 12 असेल आणि त्याच दोन नंबरची ऍडिशन मायनस 8 आहे। मल्टिप्लिकेशन हे प्लस आहे, ॲडिशन ही मायनस आहे, म्हणजे नक्की त्या दोन नंबरला साईन एक तर दोघांनाही प्लस असलं पाहिजे किंवा दोघांनाही मायनस असलं, त्याच्याशिवाय मल्टिप्लिकेशन प्लस 8 नाही। पण ॲडिशन ही मायनस आहे, याचा अर्थ नक्कीच दोन्ही नंबरला काय असलं पाहिजे, साईन जे आहे ते मायनस असलं पाहिजे। चिन्हाचा झाला विचार करू, आता नंबर शोधा, मल्टिप्लिकेशन 12 आणि ॲडिशन 8, बोला काय, मल्टिप्लिकेशन 12 ॲडिशन 8 असे नंबर शोधा। 6 इंटू 2 काय येईल रे, 12, आणि 6 प्लस 2 काय येतं रे, 8, म्हणून या ठिकाणी याची काय आली, 4, मायनस 6 मायनस 2, त्याला ए जोडायचा, मायनस 6 ए मायनस 2। लिहितो मी, लिहिताना पहिला टर्म आहे तसं, मधला मायनस 8 ए बद्दल काय झाला, मायनस 6 ए मायनस 2 ए प्लस 12 शेवटची टर्म आहे। पहिले दोन टर्म कन्सिडर करा, फर्स्ट टू टर्मचा एक ग्रुप झाला आणि हा सेकंड ग्रुप झाला, असे दोन ग्रुप पाहिले। पहिल्या ग्रुपमधनं काहीतरी कॉमन निघतं,
काय निघते बघा कॉमन यातला ए निघला, काय निघाला ए, काय शिल्लक राहिलं मग ए मायनस या दोघांमधून कॉमन काय तर निघतो मायनस टू निघाला, काय राहिले ब्रॅकेट मध्ये मग ए मायनस सी, म्हणजे या ठिकाणी या पहिल्या सिंगल अंडरलाईन बद्दल हे लिहिलंय आणि दुसऱ्या डबल अंडरलाईन बद्दल हा पार्ट लिहिलेला आहे. नेक्स्ट पुढे काय, या ठिकाणी ए मायनस सिक्स आहे, इथं पण ए मायनस सिक्स आहे, म्हणजे ए मायनस सिक्स हा पहिला ब्रॅकेट कॉमन लिहिला, जे शिल्लक राहिले ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा ए मायनस सिक्स, ए मायनस लिहा झालं. याचे कोई काय निघाले फॅक्टर, याच्या पुढे काय करू शकतो का, काही नाही, म्हणजे कशाचे फॅक्टर निघाले हे ए स्क्वेअर मायनस ए टी प्लस ट्वेल्व याचे फॅक्टर, यात व्हेरिएबल काय ए, पण मूळच्या आमच्या दिलेल्या पॉलिनॉमियल मधला व्हेरिएबल काय एक्स, म्हणजे आम्हाला उत्तर एक्सच्या स्वरूपात पाहिजे ना, इन द फॉर्म ऑफ एक्स पाहिजे, हे व्हेरिएबलचा हे फॅक्टर चालतील का, नाही. मग आता काय करायचं, ये आपण कशाबद्दल मानला होता एक्स स्क्वेअर मायनस एक्स, तो ज्याचे त्याला देऊन टाका परत, म्हणजे याच्या ठिकाणी काय लिहा आता एक्स स्क्वेअर मायनस एक्स लिहू आपण, याच्या ठिकाणी काय लिहिलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस सिक्स, हा पुन्हा याची व्हॅल्यू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस मायनस सबस्टिट्यूटिंग ए इज इक्वल टू, बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू केलं, आता ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स, बरोबर आहे. आता या ठिकाणी परत एकदा दोन क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल मिळाले, हा ब्रॅकेट एक आणि हा ब्रॅकेट, पण ह्या ब्रॅकेटचे स्वतंत्र फॅक्टर पाडा आणि या ब्रॅकेटचे परत स्वतंत्र फॅक्टर पाडा, याचे फॅक्टर पाडा काय रे, मल्टिप्लिकेशन मायनस सिक्स पाहिजे, ॲडिशन मायनस वन पाहिजे, काय थ्री इंटू टू, पण मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे म्हणजे दोघांपैकी एकाला मायनस साईन, ॲडिशन मायनस पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला मायनस साईन, म्हणजे मायनस थ्री प्लस टू कसं लिहिणार, एक्स स्क्वेअर पहिला आहे तसं, त्या मायनस एक्स बदलल्या मायनस थ्री एक्स प्लस टू एक्स म्हणजेच मायनस मायनस सिक्स. सेकंड ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन पाहिजे मायनस टू, ऍडिशन पाहिजे मायनस टू, म्हणजे काय मायनस टू इंटू वन लिहा मग, पहिलं आहे तसं या मायनस एक्स बद्दल काय लिहिलं मायनस टू एक्स प्लस एक्स मायनस, पहिल्या दोघांमध्ये कॉमन काढा या दोन टर्म बद्दल काय येईल रे, एक्स काय निघालं कॉमन एक्स, इन ब्रॅकेट एक्स मायनस, या दोघांमध्ये कॉमन काढा प्लस टू निघाला, काय राहिलं एक्स मायनस, हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं आपण कारण इथं राऊंड ब्रॅकेट डबल होतो. आता या ब्रॅकेट बद्दल इन द स्क्वेअर ब्रॅकेट या पहिल्या दोघातून कॉमन एक्स आला, इन द राऊंड ब्रॅकेट एक्स मायनस या दोघातून कॉमन प्लस वन आला, इन द ब्रॅकेट एक्स मायनस राऊंड ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट इज ऑल्सो क्लोज. पुढे लिहा हा एक्स मायनस थ्री आहे, एक्स मायनस थ्री आहे तो कॉमन निघाला एक ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहिलेला एक्स प्लस पहिल्या ब्रॅकेटचं काम करतो, या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस टू हा कॉमन आहे तो राहिलेला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस प्लस प्लस वन, स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकू, काय येतं बघा एक्स मायनस थ्री एक्स प्लस टू एक्स मायनस टू एक्स प्लस वन, त्याच्या पुढे काय करू शकतो का, नाही. हे झाले या दिलेल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर, समजते. अजून एक पवाचा प्रकार, समजा
सात सात उदाहरणं आहेत ती आपण सगळीच पाहणार, पाहू आपण. सेकंड, सेकंड म्हटलं सेकंड. एक्स मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस 25 मायनस 20. आता या ठिकाणी जर पाहिलं तर सोल्युशन हे गिव्हन पॉलिनोमियल, जर पाहिलं तर इथं काहीच दिसत नाही सारखं आम्हाला. मग कशाबद्दल काहीतरी आपण सबस्टिट्यूट करू शकतो का? नाही, पण त्याच्या स्वरूपात आणू शकतो. बघा ना, या ब्रॅकेटमध्ये फाईव्ह एक्स मायनस 25 ह्या दोघातलं 5 कॉमन निघतो, तो बाहेर काढतो. म्हणून एक्स मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव्ह काढला कॉमन, तर काय राहिलं? एक्स मायनस फाईव्ह मायनस 25. आता बघा, एक्स मायनस फाईव्ह इथं पण एक्स मायनस फाईव्ह, त्याच्याबद्दल आपण ए मानू आपण सबस्टिट्यूटिंग एक्स मायनस फाईव्ह इंटू ए. हा ए झाला त्याचा स्क्वेअर मायनस फाईव्ह इंटू ए मायनस 25 झाली ना क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल इन द फॉर्म ऑफ ए सबस्टिट्यूटिंग एक्स मायनस फाईव्ह इक्वल टू ए. आता हा क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल आपल्याला काय करायचं आहे, त्याचे फॅक्टर पाहायचे. बोला, मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? मायनस 20. ऍडिशन किती पाहिजे? मायनस 5. 8 × 3 केल्यावर 24 येतं का? पण चिन्ह बघा, आता मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे म्हणजे 8 आणि 3 दोघांपैकी एकाला मायनस साईन. पण ॲडिशन बघा, मायनस 5 आहे म्हणजे मायनस 8 + 3 केल्यावर येणार आहे. बरोबर, म्हणून या ठिकाणी मी तो ए स्क्वेअर मायनस 8a + 3 5a बद्दल काय लिहिलं? मायनस 8a + 3 मायनस 12. पहिल्या दोघातून कॉमन ए निघतो, ए काढा. काय राहिलं? ए मायनस या दोघातून कॉमन प्लस 3 येतो, ब्रॅकेटमध्ये लिहा ए मायनस 8. नमस्कार, हा ए मायनस 8 हा ब्रॅकेट कॉमन निघतोय, म्हणून ए मायनस 8 इन द अनदर ब्रॅकेट ए प्लस 3 हे दोन ब्रॅकेट मिळाले. हे फॅक्टर पडले पण इन द फॉर्म ऑफ ए आहेत. हे आम्हाला व्हेरिएबल ए आहे का? नाही, दिल्यातला व्हेरिएबल आमचा एक्स आहे. एक्सच्या स्वरूपातले फॅक्टर आम्हाला पाहिजे इन द फॉर्म ऑफ एक्स. पण हा ए कशाबद्दल मानलाय आपण? एक्स मायनस 5 बद्दल ए मानलं. आता उलट जाऊ आपण, हे एच्या ठिकाणी काय ठेवा? आता एक्स मायनस 5 ठेवून दे इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू एक्स मायनस 5 मायनस 3 इन अनदर ब्रॅकेट ए एक्स मायनस 5 प्लस 3 सबस्टिट्यूटिंग ए इज इक्वल टू एक्स मायनस 5. काय येईल बघा मग? हा ए पहिला ब्रॅकेट काय? एक्स मायनस 5 मायनस 8. काय येईल? मायनस 5 मायनस 8 मायनस 13 एक्स मायनस 13. सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 5 प्लस 3 मायनस 5 प्लस 3 मायनस 2. त्याच्या पुढं काय करता येतं का? नाही. मग हेच आपलं फायनल आन्सर. फॉर्म्युला मिळेल त्याचे हे काय आहे? फॅक्टर आहे. आणखी एक पाहू आपण, एक्स स्क्वेअर मायनस 6x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 18 ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 मायनस 16. सोल्युशन, दिस इज द गिव्हन पॉलिनोमियल. बघा, काही कॉमन सारखं काही दिसतंय का ह्यामध्ये? त्याबद्दल आपण काहीतरी मानू आपण. काय दिसतंय इथं? एक्स स्क्वेअर मायनस 6x या ब्रॅकेटमध्ये पण एक्स स्क्वेअर मायनस 6x आहे, म्हणून त्या एक्स स्क्वेअर मायनस 6x त्याबद्दल आपण ए मानू. एच मानला पाहिजे असं काही नाही का? तुम्ही इथला व्हेरिएबल एक्स सोडून दुसरा कुठलाही व्हेरिएबल मानला तरी चालेल. मग ए बी सी डी सगळेच चालतील एक्स सोडून. तर या ठिकाणी बघा मग, इज इक्वल एक्स स्क्वेअर मायनस 6x बद्दल आपण ए मानला, म्हणून ह्याच्याबद्दल ए त्याचा स्क्वेअर आहे, म्हणून ए स्क्वेअर मायनस 8
इथं एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स बद्दल ए प्लस एट आलं मायनस सिक्स्टीन सबस्टिट्यूटिंग एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स इज इक्वल टू ए विच इज इक्वल टू काय लिहिणार आहे ए स्क्वेअर मायनस एट ने आत मल्टीप्लाय करा मायनस एट ए मायनस इंटू प्लस मायनस एट इंटू एट सिक्स्टी मायनस सिक्स्टी आणि हा मायनस सिक्स्टी फोर आहेच आपला शेवटचा पुढे काय लिहिणार ए स्क्वेअर मायनस एट ए मायनस सिक्स्टी फोर मायनस सिक्स्टी फोर मायनस वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट हे एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल मिळाले ही सॉल्व करायची इन द फॉर्म ऑफ ए मल्टिप्लिकेशन पाहिजे मायनस वन हंड्रेड ट्वेंटी एट ऍडिशन पाहिजे मायनस एट बघा काय येतं मला वाटतं सिक्स्टीन इंटू एट येत असेल असं वाटतं पण मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे म्हणून दोघांपैकी एकाला मायनस पाहिजे ॲडिशन ही मायनस आहे म्हणजे दो त्याला चिन्ह कोणतं देणार मोठ्या संख्येला मायनस म्हणून ए स्क्वेअर मायनस सिक्स्टीन एट प्लस एटीन ह्या दोघांची ॲडिशन मायनस एटीन मायनस वन हंड्रेड अँड ट्वेंटी पहिल्या दोघांबद्दल कॉमन बघायचं काय निघतो ए निघाला काय राहिलं मग ए मायनस ह्या दोघातून कॉमन एट निघाला काय राहिलं ए मायनस सिक्स्टीन हे ए मायनस सिक्स्टीन ए मायनस सिक्स्टीन ब्रॅकेट कॉमन का ए मायनस इन द अनदर ब्रॅकेट ए प्लस एट ए प्लस समजलं ए मायनस सिक्स्टीन ए प्लस हे फॅक्टर पाहिजे पण कोणाचे पाहिजे फॅक्टर ह्या ए स्क्वेअर मायनस एट ए मायनस वन ट्वेंटी इन द फॉर्म ऑफ ए आहे पण आमचं व्हेरिएबल काय आहे एक्स एक्सच्या स्वरूपातले फॅक्टर मला पाहिजे मग आता काय करा हा ए कशाबद्दल मानलाय आपण एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स बद्दल तर परत आपण या एच्या ठिकाणी काय घेऊ एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स ठेवा एच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स मायनस सिक्स्टीन अनदर ब्रॅकेट एच एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस सबस्टिट्यूटिंग ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स समजते का पुढे बघा आता हे दोन ब्रॅकेट या ब्रॅकेटचे आपण फॅक्टर काढायचे या ब्रॅकेटचे फॅक्टर काढायचे हा ब्रॅकेट म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे हा ब्रॅकेट त्याचे फॅक्टर काढू पाहिजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे मायनस सिक्स्टी ऍडिशन किती पाहिजे मायनस सिक्स बघा येत आहे का आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा त्या दोघांपैकी एकाला मायनस साईन पाहिजे कारण मल्टिप्लिकेशन मायनस आहे आणि या ठिकाणी ऍडिशन मायनस आहे म्हणजे मोठ्या संख्येला मायनस साईन मायनस एट प्लस टू लिहितो एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस टू मायनस सिक्स याच्याबद्दल आता मल्टिप्लिकेशन एट पाहिजे ॲडिशन मायनस सिक्स फोर इंटू टू केल्यावर येतं मल्टिप्लिकेशन प्लस आहे म्हणजे एक तर दोघांनाही प्लस साईन किंवा दोघांनाही मायनस साईन पण ॲडिशन मायनस आहे म्हणजे दोघांनाही मायनस म्हणजे मायनस फोर एक्स मायनस पहिल्या ब्रॅकेटबद्दल काय लिहिताय या पहिल्यातनं कॉमन काढा एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स काय निघाला एक्स निघाला इन ब्रॅकेट एक्स मायनस ह्या दोघातून प्लस टू कॉमन निघाला ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस टू इन द अनदर ब्रॅकेट एक्स इथं काय निघाला ब्रॅकेट कॉमन एक्स निघाला कॉमन काय निघाला एक्स एक्स मायनस टू ह्या दोघातून मायनस टू कॉमन निघाला एक्स मायनस फोर पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस एट एक्स मायनस एट हा कॉमन आहे तो कॉमन काढला सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस टू रिमेनिंग पार्ट राऊंड ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज
सेकंड स्क्वेयर ब्रैकेट में दिखाई देते हैं, स्क्वेयर ब्रैकेट में एक्स माइनस फोर हाफ कॉमन निकाल आणि राहिले काय मग एक्स माइनस टू दुसऱ्या ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकू आपण, काय राहिलं मग एक्स मायनस टू एक्स प्लस टू एक्स मायनस फोर आणि एक्स मायनस टू, याचे पुढे काय करता येतं का? काही नाही. मग हे दिलेल्या गिव्हन पॉलिनॉमियलची हे फॅक्टर विचार काय झाले फॅक्टर. समजते? क्वेश्चन नंबर टू मध्ये सात उदाहरणं आहेत, तीन आपण सोडवली, राहिलेली चार उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर तोपर्यंत या उदाहरणांचा सराव करा, व्हिडिओ पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा.